नमस्कार, महा ऑनलाईन सरकारी न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, 10वी 12वीचे परीक्षा होऊन खूप दिवस उलटले आहे, तरी निकाल अद्याप लागला नाही. तर एका वेबसाईटने थेट जाहिरात केला 12वीचा निकाल. यावर शिक्षण मंडळ म्हणतं, लॉकडाऊनमुळे 10वी 12वीचे पेपर तपासणीचे काम रखडले असले तरी निकालाच्या तारखा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. यामुळे विद्यार्थी समभ्रमात असतानाच याचाच फायदा घेत बनावट वेबसाईटद्वारे 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे 10वी 12वीचे पेपर तपासणीचे काम रखडले असले तरी निकालाच्या तारखा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. यामुळे विद्यार्थी सभ्रमात असतानाच याचा फायदा घेत बनावट वेबसाईटद्वारे 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना किती टक्के गुण मिळाले असल्याचे मेसेज करत गुणपत्रिकेसाठी मेल करण्यात यावा असा मेसेज करत दाखवण्यात येत आहे. सोशल मीडियावर या वेबसाईटची लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असल्याने विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे. राज्य शिक्षण मंडळाने सोशल मीडियावर मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 10वी 12वीचा निकाल तारखाबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर पसरत असताना आता थेट 12वीचा निकालच सोशल मीडियावर जाहीर करण्यात आला आहे. 12वीत निकाल पाहण्यासाठी सोशल मीडियावर आणि लिंक व्हायरल झाली आहे. लिंकवर जाऊन आपले नाव, आईचे नाव आणि आसनक्रमांक टाकलं, त्यांना उत्तीर्ण किंवा अनिष्ट टाकल्या झाल्याचा मेसेज येतो. दरम्यान या मेसेजमुळे कोरोनामुळे आमच्याकडे पुरेसा कर्मचारी वगैरे नसल्याने आम्हाला सर्व डेटा उपलब्ध करण्यात अडचण येत आहे. परंतु एका आठवड्यामध्ये तुमची गुणपत्रिका तुमच्या महाविद्यालयाकडे पाठवण्यात येईल, तेव्हा तुम्ही महाविद्यालयाकडे संपर्क साधावा. तसेच तुम्ही उत्तीर्ण झाला आता तुमचे अभिनंदन, तुम्हाला अमुक टक्के गुण मिळाले, तुम्हाला गुणपत्रिका हवी असल्यास आम्हाला मेल करावा. ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असा मेसेज त्यावर देण्यात येत असल्याने विद्यार्थी यावर विश्वास ठेवत आहेत. ही वेबसाईट उच्च माध्यमिक शालेय मंडळाच्या वेबसाईटसारखी हुबेहूब दिसत असल्याने अनेक विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे. विशेष म्हणजे या लिंकवर आपली माहिती वारंवार भरून निकाल पाहिल्यास प्रत्येक वेळी वेगवेगळे टक्के दाखवण्यात येत आहे. या वेबसाईटमुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल असून अनेक विद्यार्थी या वेबसाईटला भेट देत आहे. त्यामुळे 12वीची परीक्षेचे निकाल जाहीर करण्याकरिता खोटी वेबसाईट सोशल मीडियावर जाहीर करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे कठोर कारवाई करण्याची मागणी युवा सेनेने उच्च माध्यमिक शालेय मंडळाचे अध्यक्ष शकुंतला काळे यांच्याकडे मेलद्वारे करण्यात आली आहे. यावर शिक्षण मंडळाने परिपत्रक जारी करून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तारखा निकाला पालक आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, तसे मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल असे मंडळाने सचिव अशोक भोसले यांनी म्हटले. शिक्षण मंडळाने या बनावट वेबसाईटद्वारे कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. मंडळाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याला हवा अशी मागणी युवा सेनेचे पदाधिकारी प्रतीक सावंत यांनी केली आहे. तर मित्रांनो, खूप अफवा होत आहे. एका वेबसाईटने थेट जाहीर केला 12वीचा निकाल, यावर शिक्षण मंडळ म्हणत आहे. मित्रांनो, फेक आहे न्यूज, भरपूर जण फेक न्यूज करत आहे.